नेहमी सत्कार मुख्य घेतो. आज आपल्या डिके साहेबांची जयंती आहे, त्यामुळे एवढं पत्ते पाळाही मी अजित 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 आनंद दिगे साहेबांच्या त्यांना वंदन करतो. खरं म्हणजे आज 22 वर्ष दिगे साहेब आपल्यातून गेले असं म्हणणार नाही, परंतु आज 22 वर्ष झाली पण एकही दिवस, एकही मिनिट, एकही क्षण त्यांच्या आठवणीशिवाय आपला कुणाचाही जात ही वस्तुस्थिती आहे आणि हे कटू सत्य. दिगे साहेब एक मिनिट, एकही क्षण त्यांच्या आठवणीशिवाय आपला कुणाचाही जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे कटू सत्य आहे. दिगे साहेबांनी या ठाण्यासाठी, जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिगे साहेबांचं आहे ते मला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात. आज त्यांचं जे काय कार्य होतं, काम होतं, ज्यांनी दाखवलेली दिशा, दाखवलेला मार्ग, वाट आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आपण सगळेजण साक्षीदार आहात की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगायचं आणि दिगे साहेबांनी आणि या ठाण्याने ते काम फत्ते करायचं, एक समीकरण ठाणे आणि शिवसेना आणि बाळासाहेब हे ठरलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याच आशीर्वादाने आज एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला हा तुमचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला याच्या मागे दिगे साहेबांचे आशीर्वाद आहे, त्यांची प्रेरणा आहे, त्यांचं योगदान आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे